पण विरोधी पक्ष नेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे काँग्रेसच्या किमान 15 लोकांचं नाव देतो भाई की ज्यांची स्थगिती उचलली गेली. एक एक फुटकी कवडी अडीच वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला दिली नाही. एक नवीन पायंडा सुरू झाला त्याच्यानंतर. नाही चुकीचं आहे म्हणून तुम्ही गाय वारली म्हणून आम्ही वासरू मारावं असं माझं मत नाही आहे. त्या मताचा मी नाही आहे पण या इतिहासात जावंच लागेल. म्हणजे आज आम्हाला शब्द थोडा मला दुसरा आठवत नाही म्हणून म्हणतो पण विरोधी पक्ष नेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आलीच नसती. पण ठीक आहे, एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे. आता आपण स्थगितीचं म्हणालात, आम्ही मेरिट परत्वे स्थगिती उचलली आहे. मी तुम्हाला काँग्रेसच्या किमान 15 लोकांचे नावं देतो भाई की ज्यांची स्थगिती उचलली गेली, इन्क्लुडिंग तुमचे काही माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात आहेत की ज्यांची स्थगिती उचलली गेली आहे. म्हणजे असं नाही आहे कितीची 150 कोटीची उचलली गेली अशी नाही आहे त्यांच्या कामाची. कारण मेरिटच्या आधारावर त्या ठिकाणी असं होतं की ज्यावेळेस नवीन सरकार आल्यानंतर ही स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यानंतर प्रश्न हाच होता की एकीकडे विरोधी पक्षाच्या आमदारांना काहीच मिळालेलं नाही आणि सत्तारूढ पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे हा आक्रोश होता. म्हणून ती स्थगिती देण्यात आली होती. नंतर मेरिटच्या आधारावर ती स्थगिती उचलली किंवा आजही आमच्यासोबत राष्ट्रवादी आली आहे पण जे लोक नाही आले त्यांनाही मिळालाय निधी. असं नाही आहे की नाही मिळालेला, त्यांनाही निधी मिळालेला आहे. मी काँग्रेसची नावं आपल्याला दाखवतो याच बजेटमध्ये, काँग्रेसची नावं दाखवतो की कुठल्या ना कुठल्या हेडमध्ये त्यांना पैसा मिळालेला आहे. त्यामुळे असं काही सरसकट दिला नाही असं नाही आहे. हे जरूर असू शकतं आणि हे मी मान्य करतो की समजा आम्हाला 25 कोटी मिळाला असेल तर तुम्हाला एखाद्या ठिकाणी 5 कोटी मिळाला असेल, 10 कोटी मिळाला असेल. पण नाही, आता प्रश्न असा आहे की प्रश्न आता हा विधान परिषदेत आलाय. मी विधानसभेचं पहिल्यांदा सांगितलं, परिषदेचं बरं, मी विधानसभेचं सांगितलं. विधानसभेमधली ही परिस्थिती आहे, विधान परिषदेतली परिस्थिती तुम्ही नजरेस आणून दिलेली आहे. जरूर याही परिस्थितीच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल आणि भलेही त्या ठिकाणी यांना इतके किंवा यांना इतके असं नाही पण जसं भाऊ तुम्ही म्हणालात की कुठल्याच मतदारसंघावर अन्याय होणार नाही